पनवेल मध्ये कोरोना विषाणूचा तांडव सुरूच आहे। रविवारी पनवेल तालुक्यामध्ये एकूण 194 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये महापालिका हद्दीत 154 तर ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे। यामध्ये दुःखद बाब म्हणजे आज कळंबोली येथील एक आणि खारघर येथील एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। यामध्ये महापालिकेतील 93 तर ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा समावेश आहे। आज महापालिका क्षेत्रात पनवेलमध्ये 45, नवीन पनवेलमध्ये 17, कळंबोलीमध्ये 23, कामोठ्यामध्ये 24, खारघर येथे 26 तर तळोजे येथे 19 रुग्ण सापडले आहेत। तसेच ग्रामीण भागातील आदई येथे 2, करंजाड येथे 6, नेरे येथे 2, सुकापूरमध्ये 2, उल्वे येथे 4, विचुंबे येथे 5, वावंजेमध्ये 2, वलप येथे 2, ओवळेमध्ये 2 तर आजिवली, पळसपे, कोण, बामणडोंगरी, विहिगर, सांगुर्ली, कोळखे, कुळसुंदे, पारगाव, भिंगारवाडी, शिरडोन, सोमटणे आणि कोंबडभुजे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे। आज तब्बल 125 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे। यामध्ये महापालिका क्षेत्रातील पनवेलमधील 26, नवीन पनवेलमधील 12, कळंबोली येथील 13, कामोठ येथील 20, खारघर येथील 14, तळोजे येथील 8 तर ग्रामीण भागातील करंजाड येथील 2, सुकापूर येथील 2, उल्वे येथील 8, विचुंबे येथील 3, बामणडोंगरे येथील 3, कोळीवाडा येथील 3 तर बारापाडा, देवत, नेरे, शिवकर, वावंजे, पालीखुर्द, विहिगर, डेरवली, कोपर, नांदगाव, साई येथील प्रत्येकी एक रुग्ण बरा झाला आहे। दरम्यान ग्रामीण भागात आतापर्यंत 1193 ऍक्टिव्ह रुग्ण असून 30 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून 746 रुग्ण बरे झाले आहेत। तसेच महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत 1423 ऍक्टिव्ह रुग्ण असून 96 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 2315 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।